महाराज आज आपणास भारता भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महाराष्ट्राचे योगदान या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत तरी मी महाराजांना विनंती करते की त्यांनी आपल्या शब्दांनी आम्हास मंत्रमुग्ध करावे आम्हा मार्गदर्शक करावे नमस्कार सर्वांना माझा आवाज येतो आहे आणि आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन अध्यक्ष महोदय आणि त्याचबरोबर कॉलेजचे बाकी सगळे इतर प्राध्यापक वर्ग आणि शासकीय वर्ग या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन यासाठी आहे की तुम्ही जो हा शब्द वापरलात की तो मला फार आवडला की वैचारिक गणेशोत्सव कारण होत असं की खरच खंत आहे या गोष्टीची की गणेश ही बुद्धीची देवता आहे आणि आपल्या बुद्धिमत्तेनं काही गोष्टी समजवून घ्याव्यात काही गोष्टी कराव्यात या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असताना अं बुद्धीच्या माध्यमातन काही समजवून घेणं विषय करणं हे बाजूलाच राहत आणि इतर अनेक गोष्टींमध्ये आज गणेशोत्सव जो अडकला आहे याचं सगळ्याच चित्र आपल्या समोरच आहे ते काही मी वेगळं सांगायला नको पण असं थोडस त्या गणेशोत्सवाच्या मुख्य हेतूला गालबोट लागत असताना सुद्धा तुम्ही सगळे महाविद्यालयातले विद्यार्थी कॉलेजचे विद्यार्थी आणि कॉलेजचे प्राध्यापक गण आणि वरचा वरिष्ठ अधिकारी गण तुम्ही सगळ्यांनी वैचारिक गणेशोत्सव आपण साजरा करू असं मनात आणलं हाच आमच्या दृष्टीनं खूप मोठा कौतुकाचा विषय आहे अभिनंदनाचा विषय तुमच्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आणि त्यात आपण विषय सुद्धा दिलायत तो खूप छान आहे खरं म्हणाल तर एक माझं चिंतन तुमच्या समोर मांडतो आपण पहा कोणाला ते पटेल कोणाला न पटेल आपण विचार करू शकता या विषयाचा तर चिंतन असं आहे की आपले सगळेच उत्सव हे कोणत्या तरी लढ्याच्या विजयाचे दिवस आहेत पहा विचार करून तुम्ही की अगदी आपण दसरा जरी म्हटला तरी सुद्धा तेव्हा आपण रावण दहनाचा जो काही कार्यक्रम करतो म्हणजे रावण रावणधाच्या त्या एका मोठ्या अं युद्धाच्या समाप्तीचा एक आनंद साजरा करतो नवरात्रामध्ये महिषासुराबरोबर जे युद्ध झालं त्या युद्धात मध्ये जो विजय मिळवला देवीनं त्याच्या पद्धतीचा युद्ध आपण आनंद साजरा करतो दिवाळीमध्ये सुद्धा नरक चतुर्दशी सारखा म्हणजे गोपाल कृष्णांनी नरकासुराचा वध केला तो दिवस आपण आनंदाने साजरा करतो त्यानिमित्त दिवाळी करतो त्रिपुरासुराचा वध झाला ती त्रिपुरारी पौर्णिमा आपण साजरी करतो आणि गणेशोत्सव सुद्धा म्हणजे अनेकांना हे माहीतही गणेशोत्सवाची सुद्धा निर्मिती ही गणेशाने त्याच्या गणेश अवतारांमध्ये जे आपल्यासाठी आपल्या सगळ्यांच्यासाठी योगदान दिलेलं आहे सैन्याचं संचलन केलं आहे आणि उत्तम युद्धात विजय मिळवून दिला आहे याचा आनंदोत्सव म्हणून आपण हा गणपती उत्सव करतोय एक कीर्तनकारी नात्याने थोडीशी एक आपल्याला माहिती अशी देतो की आपण संशोधक आहात कुतूहल असणारी माणसं आहात त्यामुळे तुम्ही कुतूहलाने याचा विचार करतच असाल की भाद्रपद चतुर्थीला मृत्यिकामय मूर्ती बसवायची म्हणजे प्राणप्रतिष्ठा करायची आणि अनंत चतुर्दशीला त्याचं विसर्जन करायचं तर हा दहा दिवसाचा गणपती उत्सव कधी सुरू झाला केव्हा सुरू झाला कोणी सुरू केला तर या सुरू करण्यामागे पुराणामध्ये सुद्धा कथा आहे म्हणजे गणेश पुराणामध्ये ही कथा आहे म्हणजे किती जुना हा उत्सव आहे आपण लक्षात घ्या गणेश पुराणामध्ये अशी कथा आहे की जेव्हा या भारत वर्षात देवांतक आणि दरांतक नावाचे दोन राक्षस अतिशय माजले तेव्हा त्यांच्याशी युद्ध करण्यासाठी गणेशांनी अतिशय अप्रतिम अशी सैन्य रचना केली आ, एक नवीन माहिती पण सांगतो कारण आपल्याला गणपतीच्या विषयामध्ये एकवीस या संख्येचं एवढंच महत्व माहिती आहे की एकवीस दुर्वा असतात किंवा एकवीस मोदक असतात पण गणेश पुराणामध्ये असंही वर्णन आहे की त्यांनी आपल्या सैन्याचे जे संघटन केलं सैन्याची जी उभारणी केली सैन्याचं जे नियोजन केलं या नियोजनामधला त्यांचा आकडा एकवीसचा होता म्हणजे वीस गण असतील तर त्याच्यावर एक हवालदार नेमायचा त्याचं नाव गणपती ठेवायचं म्हणजे असे वीस गणपती एकत्र असले की त्याच्यावरचा एक असेल तो गणेश असतो असे वीस गणेश एकत्र असतील तर त्याच्यावरचा अधिकारी गणनायक करायचा अशा वीस गणनायकांवरती एक अधिकारी नेमायचा त्याचं नाव गणनाक ठेवायचं म्हणजे गणेशाची ही अनेक नावं ही गणेश पुराणामध्ये एखादा कॅप्टन ब्रिगेडियर मेजर कर्नल जनरल या पद्धतीची दिसतात या अनेक नावांनी त्यांनी हे सैन्याचं अप्रतिम नियोजन केलंय आणि तेव्हा काशी क्षेत्र हे त्यांनी त्यावेळेला राजधानी म्हणून निवडलं होतं आणि या राजधानी नंतर त्यांनी मग देवांतक नरांतकाचा अतिशय अप्रतिम युद्ध करून जो पराजय केला आता हे युद्ध त्या काळामध्ये म्हटलं वर्षभर चाललेलं होतं पण या वर्षभर चालणाऱ्या युद्धाचा एक स्मृती उत्सव म्हणून करावा किंवा गणेशा एक वर्षभर तू आमच्या बरोबर होतास आम्हाला चांगला विजय तू मिळवून दिलास आणि आता तू निघून चाललास पुन्हा तुझ्या स्वानंदपुराला तर आम्हाला तुझी आठवण राहिली पाहिजे यासाठी काय करू त्या अवतारामध्ये गणेशाने हे सांगितलंय <clears throat> की भाद्रपट चतुर्थीला त्यांचा जो जन्मदिवस आहे त्या जन्मदिवशी तुम्ही माझी प्रतिमा तयार करा कामे ती बसवा त्याचा दहा दिवस उत्सव करा आणि दहा दिवसानंतर त्याचं विसर्जन करा का तर गणेश हे शिक्षकाप्रमाणे हे सद्गुरूप्रमाणे तुमच्याकडे आले आहेत आणि ते आल्यानंतर ते दहा दिवस तुम्हाला वर्गपाठ घेतील आणि ग्रहपाठ देऊन जातील मग वर्षभर तुम्ही तो ग्रहपाठ करायचा आणि मग पुढल्या वर्षी परत येऊन ते विचारतील हा हा जो काही ग्रहपाठ आपण ठरवला होता हा हा जो काही केला होता याच्यात आपण पुढे काही केलं का याच्यात आणखीन काही आपल्याला प्रगती जमली का कारण ती बुद्धिदैवत आहे ना ती अशी रोज काय तू किती जेवलास आणि काय केलंस हे नाही पण योग्य पद्धतीनंच मी आहार घेईन आणि माझी विद्या वाढवीन असं जे आपण गृहपाठ ठरवलं होतं ते पुढे वर्षभर झालं का आणि याच रिपोर्टिंग करण्यासाठी हा दहा दिवसाचा उत्सव आहे म्हणून त्यांना दहा दिवस या ठिकाणी आपल्यापाशी आपण ठरवून घेतो ठेवून घेतो अनेक प्रकाराने त्यांचं मनोरंजन करायचा प्रयत्न करतो पण त्यांच्या कथा ऐकून त्यांचं चरित्र ऐकून आपण त्या कार्यामध्ये म्हणजे गणेशांनी दिलेल्या कार्यामध्ये कुठपर्यंत उत्तीर्ण झालो किंवा त्याच्या गुणवत्ता आपण मिळवल्या का याची परीक्षा वर्षभर करायची असते आणि ते दहा दिवस आले की त्यांना रिपोर्टिंग करायचं असतं की हे मागच्या वर्षी मी ठरवलं होतं यावर्षी मी मिळवलं बरं का आणि याच्यामध्ये हा सगळा विषय मी केलेला आहे काय मोठा आनंद आहे बघा की हा जो जन्म आहे देवांतक नरांतकाचा वध करणारा जो गणपतीचा जन्म आहे ना तो भाद्रपदी जन्म हा भारत म्हणजे महाराष्ट्रात झालाय म्हणजे विंध्याचलाच्या खाली झालाय म्हणून त्याचं महत्व आपल्याकडे खूप जास्त आहे भाद्रपद चतुर्थीचं महत्व जास्त याच्यासाठी कारण बाकीचे गणेश जन्म आहे ते कैलासाकडे झालेत म्हणजे उत्तर प्रांतात झालेत हा जन्म आहे तो महाराष्ट्राकडे झालाय आणि इथून याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रातून वरती जाऊन मग त्यांनी देवांतक नरांतकाचा पराभव केलाय म्हणून प्रत्येक स्वातंत्र्य युद्धामध्ये महाराष्ट्राचं खूप मोठं योगदान राहिलंय कारण महाराष्ट्राकडून सुरुवात व्हावी आणि मग त्या स्वातंत्र्य युद्धाचा वणवा सगळ्या देशामध्ये पसरावा ही परंपरा गणेशाच्या काळापासून आपल्याला दिसते आणि सुदैव आपलं आहे की ती पुढच्याही काळामध्ये तशीच राहिली की मध्यंतरीच्या काळात म्हणजे सोळाव्या का शतकामध्ये किंवा पंधराव्या सोळाव्या शतकामध्ये जेव्हा आपण यावनी आक्रमणाचा प्रचंड रेटा होता हे पाहतो तेव्हा सुद्धा संपूर्ण भारतभर एक न्यायाचं राज्य उभं करण्याचं धाडस सहसा कोणी जे करत नव्हतं त्या राज्य निर्माण करण्याचं धाडस पुन्हा महाराष्ट्रांनी केलं राजे शिवछत्रपती यांनी केलं आणि मग ते हिंदवी स्वराज्य प्रतिज्ञा करून स्थापून ते तीस वर्षामध्ये वाढवून त्याच्यावरती राज्याभिषेक संपन्न करून मग हळूहळू ते हिंदवी स्वराज्य वाढता 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 आपण इतिहासात असं सा पाहिलंय की पुढच्या शंभर वर्षामध्ये त्याचा विस्तार एवढा झाला होता की दिल्लीपासून ते खाली कन्याकुमारी पर्यंत सगळीकडे प्रचंड प्रबळ कोण आहे तर त्याचं नाव घेतलं जायचं मराठा एम्पायर इंग्रज सुद्धा संपूर्ण साम्राज्याला नाव देताना भारताचं साम्राज्य किंवा हिंदुस्थानचं साम्राज्य असं ना नाव ते नाव देत तर भारतात कोणाचं साम्राज्य आहे मराठा एम्पायर आहे असं सारखं इंग्रजांच्या कागदपत्रात आपल्याला बघायला मिळतं तेव्हा हा संपूर्ण मराठा एम्पायर तयार व्हावं याची सुरुवात पर मराठा एम्पायरच्या सगळ्या शाखा गुजरात मध्ये पण होत्या उत्तरेत पण होत्या हरियाणामध्ये होत्या बंगालमध्ये होत्या कर्नाटकात होत्या आसाममध्ये या सगळीकडे मराठा एम्पायरचा प्रभाव होता पण हा प्रभाव देशभर सुरू कुठून झाला तर तो आपल्या महाराष्ट्रातून झाला याचा निश्चितपणे आपण सगळ्या मराठी लोकांनी अभिमान बाळगलाच पाहिजे की जसं गणेशाचा जन्म या महाराष्ट्रातला आहे आणि इथून त्यांनी पराक्रम करून उत्तर दिशा गाजवली आहे तसं या प्रत्येक स्वातंत्र्य लढ्यामध्ये पुढच्या म्हणजे या शिवछत्रपतींचा स्वातंत्र्य लढा आणि त्याच्यानंतर पुढे इंग्रजांच्या काळातला आपण जो स्वातंत्र्य लढा पाहतो यामध्ये सुद्धा इंग्रजांचा कालखंड भारतात जो सुरू झाला याचा आपण उल्लेख करतो की अठराशे अठरा साली इंग्रजाचं सार्वभौम राज्य म्हणजे बऱ्यापैकी सार्वभौम राज्य भारतावरती सुरू झालं आणि अठराशे अठरा साली त्याचं सुरू झालेलं राज्य त्याच्यानंतर अठराशे सत्तावन्न साली त्याच्याशी एक प्रखर झुंज भारतातल्या सगळ्यांनी म्हणून केली आता मौज काय आहे पहा अठराशे अठरा ते अठराशे अठ्ठावन्न असं म्हटलं तर मध्ये चाळीस वर्षे गेली आहेत या मधल्या चाळीस वर्षामध्ये भारतातल्या संस्थानिकांनी त्या संस्थानिकांच्या पदरी असलेल्या सैनिकांनी त्यांच्या असलेल्या सेनाधिकाऱ्यांनी आणि त्याचबरोबरीनं सामान्य शेतकऱ्यांनी सामान्य नागरिकांनी सामान्य व्यापाऱ्यांनी सुद्धा या युद्धामध्ये सहभाग घ्यावा चिडून उठावं याचा अर्थच शंभर टक्के असा करायलाच पाहिजे की या चाळीस वर्षात इंग्रजानं राज्य करताना असा काही अन्याय केला दुर्दैवाने त्या अन्यायाचे तपशील इतिहासातले शोधून आपण बाहेर काढले पाहिजेत नाहीतर मग मला सांगा इंग्रजांनी जर या देशाचं सगळं भलं केलं असंच सांगत बसायचं असेल इंग्रजांमुळे या देशाचं चांगलंच झालं असं जर म्हणायचं असेल तर मग नेहरूंच्या पासून महात्मा गांधींच्या पर्यंत ही सगळी माणसं इंग्रजाला चले जाव का म्हणत होती ती वेळी ठरतील ना ज्या अर्थी भारतातली माणसं त्यांना बाहेर व्हा असं रागावून सांगतायत याचाच अर्थ त्यांनी काहीतरी तर वाईट केला असेल पण दुर्दैवाने आपल्या सगळ्या इतिहासामध्ये आपल्या सगळ्या वर्तमानामध्ये आपण इंग्रजांचे गोडवे काय बसतो अरे यांच्यामुळे असं चांगलं झालं बरं का यांच्यामुळे असं चांगलं त्यामुळे आपल्या मनामध्ये न्यूनगंड झालाय की चांगलं जे करतील तर ते परदेशी लोकच करतील ते परकीयच येऊन करणार आपण चांगलं करूच शकत नाही असं अरे हाच तर न्यूनगंड काढून टाकण्यासाठी शिवछत्रपतींनी एवढा आटापिटा केलाय की राज्य निर्माण करणं राज्य वाढवणं हे फक्त परख्यालाच जमतं का नाही हे भारतीयांना सुद्धा जमतं देशीयांना जमतं आपल्याला जमतं हेच तर सिद्ध करायचं होतं पण या इतिहासाच्या आपल्या पुढच्या चुकीच्या अशा सतत हॅमरिंगमुळे आपला असा विचित्र गैरसमज होऊन बसलाय नाही राज्य केलं म्हणजे मग ते इंग्रजांनीच राज्य करायचं प्रगती करायची म्हणजे मग परदेशाही लोकांनी केली तेच चांगलं झालं असं नाहीये इंग्रजांनी आघाडी आणली हे अगदी बरोबर आहे पण ती आगाडी त्यांनी भारतातल्या लोकांची सोय व्हावी म्हणून नव्हती आणली भारताच्या लोकांवर दहशत बसवण्यासाठी त्याला जे त्याचं सैन्य इकडून तिकडं न्यायचं होतं त्याच्या सोयीसाठी म्हणून त्यांनी आघाडी खरी आणली होती आणि ही आघाडी त्याला नेताना परत नेता आली नाही म्हणून ती आपल्याला मिळाली आहे म्हणजे भारताच्या कल्याणासाठी वगैरे त्यांनी काहीतरी आम्हाला आघाडी आणून दिली असं काही नाही त्याच्यामध्ये खरा इतिहास पाहायला पाहिजे आणि सांगितलाच पाहिजे की बाबा बघा इंग्रज आल्यामुळं पोस्ट खातं आम्हाला मिळालं डोंबल्याचं पोस्ट खातं मग शिव राणा प्रतापांच्या काळात काय कोणाला पत्र मिळतच नव्हती का काय आयुष्यामध्ये पूर्वी चंद्रगुप्त चाणुक्याच्या विक्रमादित्याच्या कालखंडामध्ये काय कोणी पत्रच पाठवत नव्हते कोणाला हो तेव्हा सुद्धा पत्रव्यवहार होताच तेव्हा सुद्धा सगळं होतं पण सगळं काही चांगलं केलं की सारखी परख्यांच्या गळ्यामध्ये माळ घालायची ही आम्हाला एक विचित्र सवय लागून गेली आहे तर निश्चितपणे लक्षात घेतलं पाहिजे जेव्हा चाळीस वर्षामध्ये असा आगुडोंब उसळतो आणि मुद्दाम अभिमानाने सांगण्यासारखा आहे की भारतीय मनुष्य सुद्धा इतका पटकन खरच सहसा नाही रागवत तो खूप सहन करतो आणि आता सहन होईन असं झालं की तो आक्रमण करतो ज्या अर्थी चाळीस वर्षामध्ये भारतातल्या शेतकऱ्यापासून शिपायापर्यंत आणि संस्थानिकापासून गरिबापर्यंत सगळ्यांनी युद्ध ठाणलं या अर्थी त्या चाळीस वर्षामध्ये आणि नंतरही जवळजवळ महात्मा गांधींच्या चलेजाव चळवळीपर्यंत चल इंग्रजानं असं काहीतरी नक्की ह्या देशाचं वाईट करत राहिलं आहे की ज्यायोगे सामान्य अहिंसेच्या पुजाऱ्याला सुद्धा चलेजाव जाव म्हणायची वेळ यावी बाहेर हो असं सांगायची वेळ यावी इतका राग यावा इतकी चीड यावी असं काही ना काही शंभर टक्के त्यांनी केलं जे उत्तम पद्धतीनं आपल्याला शोधून काढलं लो पाहिजे लोकांच्या समोर मांडलं पाहिजे अठराशे सत्तावन बद्दल म्हणून म्हणतो की अठराशे सत्तावन्नचं जे प्रचंड मोठं महायुद्ध झालं या युद्धात सुद्धा बहुतांशी नेतृत्व महाराष्ट्रांनीच केलंय की पहा आपण बहुतांशी नेतृत्व म्हणजे त्याच्यामध्ये दिल्लीचे बहादूर शाह जेफर सामील होते संशयच नाही अयोध्येचे नबाब त्याच्यामध्ये सामील होते यात संशय नाही पण इतर प्रचंड मोठ्या बिहारचे महाराज त्याच्यामध्ये सामील होते राजपूतांच्या सेना सामील होत्या सगळ्यांनी एकत्र म्हणून तो प्रचंड मोठा युद्धाचा भडका केला होता पण याच्यामध्ये आणखीन एक मोठं नेतृत्व जे होतं ज्यांचं नाव नानासाहेब पेशवे असं आहे हे नानासाहेब कोण होते याच्यामधलं एक मोठं नेतृत्व आपण लक्षात घेतो झाशी राणी होत कोण झाशीची राणी कोण नानासाहेब पेशवे तर मराठा एम्पायरची जी संस्थानं होती मराठा साम्राज्यानी पूर्वी निर्माण केलेली जी संस्थानं त्यातल्या एका संस्थानाचा राजा नानासाहेब पेशवे आहे तेव्हा त्यातल्याही एका संस्थाने झाशी तेव्हा मराठा एम्पायर मधलंच संस्थान होतं झाशी त्याची एक राणी झाशीची राणी आहे तेव्हा दिल्लीचेही तख्त राखे तो महाराष्ट्र माझा हे किती सत्य आहे की बहादूर शाह जफरनी सुद्धा त्यावेळेला महाराष्ट्राची मदत मागितली होती की तुम्ही आम्हाला मदतीला उभे राहा आणि एक फार मोठं नेतृत्व त्या काळात नानासाहेबांनी आणि झाशीच्या राणी सुद्धा केलं होतं आणि त्याच्यामध्ये या सगळ्या लोकांना एकत्र करून जी दोन वर्ष झुंज मांडली होती मुद्दाम लक्षात ठेवा अठराशे सत्तावन्नच युद्ध हे अठराशे सत्तावन पुरत नव्हतं त्याचा शेवटचा सेनापती तात्या टुप्पे हा फासावर गेला तो एकोणसाठ साली फासावर गेला तोपर्यंत हे युद्ध चालू राहिलं होतं म्हणजे दोन वर्ष हे युद्ध ठेवलं होतं लोकांनी म्हणजे मराठी माणसाची नेतृत्व करण्याची युद्ध चालू ठेवण्याची एक विलक्षण असलेली शक्ती अठराशे सत्तावनच्या युद्धामध्ये इंग्रजाला दिसली होती शिवछत्रपतींची भक्ती या लोकांच्या मनामध्ये किती जबरदस्त आहे याचा प्रत्यय त्यांनी घेतला होता आणि परिणामत त्यांनी मग या भारताला दाबून टाकण्यासाठी इतिहासात प्रचंड परावर्तन केलं शिक्षण पद्धतीमध्ये प्रचंड परावर्तन केलं आणि त्यामुळे आपल्याला एक विचित्र न्यूनगंड यायला लागला पण तरी सुद्धा हा न्यूनगंड दूर करण्यासाठी पुढच्या काळात अठराशे सत्तावन्न नंतर जे अनेक क्रांती योद्धे उभे राहिले या योद्ध्यांमध्ये <coughs> आता भारताचे म्हटलात तर आपल्याला यांचंही नाव घेता येईल की जे पंजाबचे होते आणि नंतर आपल्याला अनेक नाव सांगता येते महाराष्ट्रापुरतं जरी आपण म्हणायचं झालं तरी अठराशे सत्तावन्न नंतरच जे मोठं बंड जे उमाजी नायकांनी उभं केलं आणि ज्याचा प्रभाव ज्याचं नाव भारतभर झालं होतं त्या उमाजी नायकांच्या बंडाचा सुद्धा सगळीकडे खूप मोठा प्रसार झाला होता आणि याच्याही पुढे जाऊन या पुढच्या क्रांतीवीरांना निर्माण करणारा एक प्रचंड मोठ शक्ती केंद्र त्यावेळेला महाराष्ट्रात होतं पुणे शहरामध्ये होतं आणि ते म्हणजे वीर लहुजी वस्ताद साळवे या वीर लहूजी वस्तादांनी किती माणसं तयार केली असतील त्या काळामध्ये तर प्रचंड एका भयानक मोठ्या संख्येनं अनेक पैलवान तयार केले जे कुस्तीमध्ये लाठी युद्धामध्ये तलवार युद्धामध्ये इतकंच नव्हे तर धनुष्यबाणामध्ये घोडेस्वारीमध्ये बंदूक युद्धामध्ये अतिशय तरबेज केले लहूजी वस्तादांच्या तीन शिष्यांची नावं नुसती ऐकली तरी आपल्याला कळेल की लहूजींचा काय जबरदस्त त्या काळातला प्रभाव होता म्हणजे क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचेही शिक्षक लहूजी वस्ताद आहेत लोकमान्य टिळकांनी ज्यांच्याकडनं काही गदायुद्ध शिकावी भी। असे वीर लहूजी वस्ताद आहेत आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी सुद्धा संघर्षाला उभं राहण्यासाठी आपली तयारी करून घ्यावी असे वीर लहूजी वस्ताद आहेत वीर वस्तादांनी वासुदेव बळून फडके असतील टिळक असतील महात्मा फुले असतील अशी एक से एक भारताला संघर्षाला अत्यंत प्रभावाने उभी असलेली माणसं उभी केली आणि या लहोजी वस्तादांच्या तालमीतून तयार झालेल्या पुढच्या काळातल्या या लोकमान्य टिळकांनी सुद्धा जसा गणेशोत्सवाचा आग्रह धरला तसाच शिव उत्सवाचाही आग्रह धरला की भारतभर गणपती उत्सव जसा फैलावला पाहिजे तसा भारतभर हा शिवाजी महाराजांचा उत्सव फैलावला पाहिजे कारण शिवाजी राजे त्यांचं चरित्र ही एक अशी विलक्षण शक्ती आहे की ज्या शक्तीनं सगळ्या भारताचं आपोआप परिवर्तन होऊ शकतं एका प्रबल राष्ट्रामध्ये त्याचं परावर्तन होऊ शकतं म्हणून टिळकांनी गणेशोत्सवाबरोबर शिव उत्सवाचाही प्रयत्न केला आणि पुढे सावरकरांसारख्या क्रांतीवीरांनी तर शिवाजी महाराजांवर आरतीच लिहिली आतापर्यंत शिवाजी महाराजांची पूजा आपण करत होतो पण शिवाजी महाराजांची आरती आता काही लोकांना ते पटलं नाही की आरती केली म्हणजे मग तुम्ही शिवाजी महाराजांना देवच केलं की हो मग शिवाजी महाराजांना देव केलं की पंचायत काय होते कुणालाही शिवाजी महाराजांनाच का कुणालाही देव केलं की पंचायत काय होते म्हणजे आक्षेप घेणाऱ्या माणसांना मी कधीही वाईट म्हणत नाही कारण आक्षेप त्यांचा बरोबर आहे योग्य आक्षेप आहे देव म्हटलं की आपण जबाबदारी झटकायला मोकळे होतो की रामांना पराक्रम का करता आला का म्हणजे काय आता ते देवच होते त्यामुळे त्यांना ते जमलं आम्हाला काय जमणार बुवा आम्हाला नाही जमलं तरी काय हरकत नाही देवाने करायचं असतं ते मी कृष्णाला का जमलं देव अरे चा म्हणजे आपण आपली जबाबदारी झटकायला मोकळे म्हणून काही लोकांनी आक्षेप घेतला की शिवाजी महाराजांचे देव करू नका का तर तुम्ही एकदा देव केलं की मग शिवाजी महाराजांना एवढं मोठं सैन्याचं संघटन का करता आलं का खोफाम का, का जो काय देवच होते म्हणून करता असं काहीतरी म्हणजे योगे आपण करायच्या कामामध्ये आळस करू शकतो असं होऊ नये अशी खरी इच्छा होती पण अर्थात एक आहे ज्याला नाही करायचं काम तो काही केलं तरी करत नाहीच आणि ज्याला करायचं तो काही करून करतो म्हणजे शिवाजी महाराज सुद्धा कसबा गणपतीची आरती करत होते म्हणून काही त्यांनी गणपतीचं सारखं आचरण मी करणार नाही असं काही केलं नाही शिवाजी महाराज देवीची आरती करत होते नवरात्र त्यांच्याकडे साजरं होत होतं मग देवीसारखा पराक्रम मी करीन असं म्हणजे आरती करून सुद्धा देवाच्या चरित्राचं आचरण करता येत नाही असं नाही फक्त ते नीटपणे मनामध्ये बिंबवावं लागतं की नुसती आरती करून थांबू नको नुसती पूजा करून थांबू नको म्हणून मला तुमच्या सगळ्या शिक्षकांचं तुमच्या पालकांचं यासाठी कौतुक करायचं आहे की गणेश ही बुद्धीची देवता फक्त आरास करण्यासाठी आणि त्याच्या पुढे डान्स करण्यासाठी नाही तर ती विचारांच्यासाठी हे त्या पालकांनी शिक्षकांनी तुमच्या मनापर्यंत पोहोचवलं तुमच्या मनातनं ते उगवलं आणि आज त्याचा आज प्रत्यक्ष रूप दिसतंय त्याच्यामध्ये पालक शिक्षक सगळे सहभागी होत आहेत की तुम्ही वैचारिक काहीतरी क्रांती करायचा प्रयत्न खूप छान करता हे फार आवश्यक की आरती केली म्हणजे आम्ही त्याचा काही गुण घेणारच नाही असंही नाही ना त्याचा गुण घेता येतो आणि म्हणून पुढच्या कालखंडातल्या क्रांतीवीरांनी शिवरायांची आरतीही केली आणि शिवरायांचे गुणही घेतले यात संशयच नाही म्हणून एक शिवरायांचं हे आपल्या दृष्टीनं अभिमानाचं स्थान आहे की सर्व क्रांतीवीरांचा सर्व वीरांचा भारतातल्या सर्व नंतर वीरांचा तो एक आदर्श झाला होता ती गोड शब्द वापरले बघा त्या आरतीमध्ये जय देव जय देव जय जय शिवराया जय देव जय देव जय जय शिवराया, जये देव, जये देव, जये शिवराया जय जय शिवराय याया अनन्यतरणा आर्या ताराय जय देव जय देव जय जय शिवराय जय देव जय देव जय जय शिवराय आर्याञ्चादेशावीलिछान् साघाल आर्यांच्या देशावरी छान साधाला आला आला सावध हो शिव भूपाला आला आला सावध हो शिव भूपाला सद्गदिता भूमाना ते तुझ हा केला ते तुझ हा केला करुणाव भेदुनित व नका जय देव जय देव जय जय शिवराया जय जय शिवराया अनन्य शरणा आर्या ताराया जय देव जय देव श्री जगदंबाजेस्तव शंभा दिक् भक्शी दशमुखमर्दुनति श्री रघुवरसौरक्षि ती पूता भूमाता भृंचानी क्षरता तुझविण शिवराया तिज कोण तुसा त्राता जय देव जय देव जय जय शिवराय जय जय शिवराय याया अनन्य आर्या, आर्याराय जय देव जय देव त्रस्त अभिदीन अभिशरण तुला तुलालो त्रस्त अभिदीन अभी, अभी शरण तुलालो परवशते पाशी मरणोन्मुख झालो परवशते पाशी मरणोन्मुख झालो साधु परित्राणाया दुष्कृतीनाशाया भगवन्भवगीता साथकरा जय देव जय देव जय जय शिवराय जय जय शिवराया जय देव जय देव जय जय शिवराय जय जय शिवराय जय जय शिवराया छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचा काय प्रभाव असेल आपण कल्पना करा जेव्हा स्वामी विवेकानंद भारत भ्रमणासाठी चालले होते तेव्हा ते, ते मुंबईहून पुण्याकडे येत असताना त्यांचा प्रवास खरा हिमालयापासून रामेश्वरापर्यंत होता तर स्वामी विवेकानंद जेव्हा पुण्याच्या मुक्कामात आले तेव्हा ते, ते लोकमान्य टिळकांना भेटले नव्हे लोकमान्य टिळकांनी त्यांना आग्रहानी आपल्या घरी काही काळ ठेवून घेतलं निवास केला आणि तेव्हा त्यांना सिंहगड नेऊन दाखवला त्यांनी ते ने। तेव्हा त्यांनी ते कोंडाणा नेऊन दाखवला आणि छत्रपतींच चरित्र त्यांच्या कानावर घातलं विवेकानंद चकित झाले की हा इंग्रज आमच्या सगळ्या भारतीय लोकांना इतके चुकीचे इतिहास शिकवतोय की तो कोणीतरी लुटारूच होता कोणीतरी विश्वासघातकी होता कोणीतरी असाच हिंसक होता असे भयानक गैरसमज सगळ्या देशामध्ये चालू आहे खूप चांगलं झालं की तुम्ही मला हे योग्य चरित्र माझ्यापर्यंत पोहोचवलं नंतर स्वामी विवेकानंदांनी सुद्धा बंगालपर्यंत हे चरित्र पोहोचवलं जेव्हा बंगालमध्ये कलकत्ता काँग्रेसचं अधिवेशन असायचं तेव्हा लोकमान्य टिळकांनी त्या ठिकाणी जाऊन किंवा अनेक नेत्यांनी त्या ठिकाणी जाऊन तिथल्या अनेक तरुणांचं जे उद्बोधन केलं त्यामुळे हा शिव उत्सव जसा महाराष्ट्रात असतो तसा उत्तर हिंदुस्थानातही असतो आणि तसा तो बंगालमध्येही साजरा झाला तिथल्या लोकांनी मुद्दाम प्रार्थना केली की बाबा तुमच्या या शिवचरित्राला किंवा तुमच्या या महाराष्ट्राच्या पराक्रमाच्या गाथा तुम्ही इथे सांगा म्हणजे आमची जी सगळी राष्ट्रप्रेमी मुलं आहेत ती या राष्ट्रप्रेमाला अधिक चांगली तयार होती खूप छान ऋणानुबंध आहेत सगळ्या देशाशी या महाराष्ट्राचे आणखीन मजे एक मजेदार गंमत सांगतो हा तुम्हाला कोणाला पटेल नाही पटेल एक गंमत म्हणून ऐकायचं तरी गंमत अशी आहे की आपल्या या क्रांती युद्धामध्ये म्हणजे स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे तीन नावं घेतली जातात ती म्हणजे लाल बाल पाल सगळ्यांना माहिती आपण सगळ्यांनी ते इतिहासात शिकलो आहे म्हणजे आता इतिहास स्पेशल जरी आपला कॉलेजमध्ये नसेल तरी सुद्धा दहावीपर्यंत सगळा इतिहास जो काही प्रत्येकाने शिकलाय त्यामध्ये लाल बाल पाल सगळ्यांना माहिती आहे तर लाल म्हणजे कोण तर लाला लजपत राय हे पंजाबचे आहेत मग पाल म्हणजे कोण तर ते बिपिन चंद्र पाल जे बंगालचे आहेत आणि बाल म्हणजे म कोण ते बाळगंगाधर टिळक जे महाराष्ट्राचे आहेत पहा आता भारताचा नकाशा थोडासा आपल्या समोर ठेवा आणि या भारताच्या नकाशामध्ये पहा आपल्या समोर जर नकाशा असेल तर डावेकडच्या बाजूला आपल्याला पंजाब दिसतो वरती उजवीकडच्या बाजूला वरती आपल्याला बंगाल दिसतो आणि मध्यावरती भारताच्या बरोबर आपल्याला महाराष्ट्र दिसतो तर समजा आपण अशी कल्पना केली की अख्ख्या भारताच्या नकाशावरती भगवान शंकरांचं एक आपण चित्र काढलंय तर या चित्रामध्ये काय दिसेल आपल्याला भगवान शंकरांचा असा त्रिशूळ घेऊन उघडलेला हात जो असेल ना तो आपल्याला पंजाबमध्ये दिसेल की तिथे त्रिशूळ असा उघडलेला आहे नंतर भगवान शंकरांच्या दुसऱ्या एका हातामध्ये शंख आहे ज्याचा शंखध्वनी म्हणजे युद्धाची गर्जना आहे तो शंखध्वनी आपल्याला बंगालमध्ये दिसेल म्हणजे एका बाजूला त्रिशूळ आहे एका बाजूला शंखध्वनी आहे आणि या दोनही हातांना शक्ती पुरवणारं जे उदर आहे शक्ती पुरवणारं जे पोट आहे ते तुम्हाला महाराष्ट्रामध्ये दिसेल की इथून सगळे रक्तप्रवाह प्रवाहित होतात इथून सगळ्या गोष्टी जातात बघा ना पंजाबी क्रांतिकारकांची त्या काळातली आपण जर घोटना पाहिली तर तो त्रिशूळ आपल्याला लक्षात येईल आणि वंदे मातरम हा जो सगळ्या भारताला घोष मिळालाय जो शंखनाद मिळालाय वंदे मातरम ही जी आपल्या सगळ्या भारतीयांची युद्धाची गर्जना आहे ती बंगालने दिली आहे ती बंगालमधल्या बंकिमचंद्र चट्टोपाध्याय या नावाच्या माणसाने जी आनंद मठ नावाची कादंबरी दिली होती या कादंबरीत आलेली हे काव्य आहे वंदे मातरम ती आपली रणगर्जना झाली म्हणजे त्रिशूळाचं काम पंजाबमध्ये झालं रणगर्जनेचं काम बंगालमध्ये झालं आणि या पंजाबच्या बंगालच्या आणि इतर सर्व भारताच्या क्रांतीवीरांना शक्ती पुरवण्याचं एक विलक्षण काम त्यावेळेला महाराष्ट्राने केलं या वंदे मातरमचा जन्म सुद्धा सांगतो आपल्याला कसा मजेशीर आहे आणि हा त्यांनी स्वतःच व्यक्त केलेला आहे म्हणजे यासाठी मी कुठली खोटी कथा सांगून उगाच वेगळं मोठे पण नाही सांगत आहे जेव्हा महाराष्ट्रामध्ये वासुदेव बळवंत फडक्यांनी इंग्रजाशी युद्ध करायचा प्रयत्न केला पण तो युद्धाचा प्रयत्न दुर्दैवाने खूप कमी काळ टिकला एक सहा महिने ते युद्ध कसं बस टिकला सहा महिन्यात वासुदेव बळवंत फडक्यांना अटक झाली आणि पुढे त्यांना एडनला पाठवून त्यांचा अत्यंत यातनामे मृत्यू झाला आपल्याला हे इथपर्यंत सगळं माहिती आहे पण वासुदेव बळवंत फडक्यांचं जर आपण चित्र पाहिलं असेल तर ते त्यांनी आपल्या गुरुचं चित्र ठेवले डोळ्यासमोर वीर अशी मोठी दाढी मिशी जटा म्हणजे जा पूर्वीचे जसे साधू वगैरे ऋषी संन्याशी असायचे समोर रामदास स्वामी वगैरे कसे दिसायचे त्या पद्धतीचा तो सतत वेश आणि तशी त्यांची ती केशभूषा होती अंगावरती असा बैराग्याचा याचा वेश असायचा आणि या वासुदेव बळवंत फडक्यांचं चित्र एखाद्या साधूसारखं एखाद्या बैराग्यासारखं एखाद्या विरागी माणसासारखं दिसत आहे आणि या माणसानं अशा प्रचंड मोठ्या संख्येला हाताशी धरून इतकं चांगलं कार्य केलं इंग्रजांबरोबर युद्ध करण्याचं तर असंच भारतातल्या सगळ्या संन्याशांनी ठरवलं आणि जर युद्ध ठाणलं तर काय जबरदस्त काम होईल कारण बाकीचे प्रपंच करणारे फटकन युद्धाला येणार नाही तो त्यांच्या मागे मोह माया आहे त्यांच्या मागे त्यांच्या प्रपंचाची ओढ आहे पण ज्यांना ओढच नाही मागे प्रपंचाची असे सगळे संन्याशी एकत्र आले तर काय छान होईल या कल्पनेला डोळ्यासमोर धरून बंकिम चंद्राने ती कादंबरी लिहिली म्हणजे वासुदेव बळवंत फडक्यांचं बलिदान त्यांचं त्या ठिकाणी झालेली झुंज हे बंकिमचंद्रांचं प्रेरणास्थान आहे त्या कादंबरीत वंदे मातारम आलं म्हणजे वंदे मातारमच्या जन्माला सुद्धा महाराष्ट्राचा पराक्रम कारणीभूत आहे वासुदेव बळवंत फडक्यांच्या बरोबर तो दौलतराव रामोशी जो होता आणि जवळजवळ हजारो रामोशांचं या सगळ्यामध्ये जे प्रचंड बलिदान झालंय या सगळ्यांची स्मृती या सगळ्यांची प्रेरणा वंदे मातरम निर्माण होण्यामध्ये पुढे सांगतो आपल्याला की भगतसिंग सुखदेव राजगुरू असोत जे बंगालकडून आहेत आपले पंजाबकडून आहेत पंजाबचे आहेत भगतसिंग आणि अं बंगालकडून असला जे खुलेराम बोस असोत नाही तर त्याच्यानंतर सुभाषचंद्र बोसांपर्यंतची ही सगळी परंपरा असो ते ते या सगळ्या क्रांतीवीरांना एक प्रचंड ऊर्जा पुरवणारा स्रोत महाराष्ट्राकडे आपण सतत पाहतो आणि म्हणून आपल्या लक्षात येईल की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जेव्हा भारताबाहेर पडून सुद्धा इंग्लंडमध्ये निवास करून एक अभिनव भारताची प्रचंड मोठी चळवळ चालवली होती त्यामध्ये आपला सगळा प्रांतभेद विसरून सगळी माणसं एकत्र आली होती की सावरकरांच्या त्या सावर अभिनव भारत चळवळीमध्ये असलेले मदनलाल धिंगरा ते पंजाबी आहेत आणि निरंजन पाल बंगाली आहेत त्याच्यामध्ये आलेले पटेल हे गुजराती आहेत आणि व्ही व्ही जी अय्यर हे दक्षिणी कर्नाटकचे आहेत इतकंच नव्हे मिर्झा अब्बास नावाचे काश्मीरातले एक विद्यार्थी त्यांच्या या चळवळीमध्ये त्यांचे अतिशय निकटचे सहकारी होते या लोकांनी तिथे एकत्र राहून जे शस्त्राचं शिक्षण घेतलं जे शस्त्राचं शिक्षण आपल्यापर्यंत पाठवलं त्या शस्त्राच्या शिक्षणाच्या पुढच्या काळामधला एक समर्थ क्रांतिकारक वर्ग उभा राहिला आज तुमच्या कानावर मुद्दाम काही गोष्टी अशा घालतो की थोड भारताचं दुर्दैव असं आहे की ह्या लोकांनी शस्त्र वापरलं म्हणून त्यांना आतंकवादी म्हणायची एक दुष्ट प्रथा आपल्यामध्ये आली आहे या लोकांना हिंसक म्हणायची एक दुष्ट प्रथा आमच्यामध्ये आली आहे की माणसं म्हणतात गुप्तपणे शस्त्र मिळवली त्याचा वापर केला आणि शासनावर दडपण आणलं हे काम आतंकवादीच करतात की आपण शासनावर दडपण आणलं म्हणजे कोणत्या शासनावर आपल्या शासनावर नव्हे परकीय शासनावर जो आपल्यावर अन्याय करतोय त्याच्यावर दडपण आणला असेल न्यायासाठी जेव्हा काही केलं जातं तेव्हा त्याला पराक्रम म्हणतात आणि स्वार्थासाठी जेव्हा केलं जातं तेव्हा त्याला आतंक म्हणतात तेव्हा आतंक आणि पराक्रम यातला फरक आपण सांगितला पाहिजे समजावून दिला पाहिजे अजूनही कित्येक चर्चा सत्रामध्ये किंवा कित्येक टीव्हीच्या किंवा मीडियाच्या टॉक शो मध्ये सुद्धा अशी बोलणारी माणसं तुम्हाला दिसतील बघा कि त्यांच्या मुद्द्यावर ठामच असतात हिंसा अखेर हिंसा ही है वो तो पातक ही है वो तो सब बुराही है वो लांछनीय है जब हिंसा होती है तो मान शरम से झुक जाते अरे मेल्या अहो जेव्हा शत्रूचे सैनिक आम्हाला गोळ्या मारत असतात ते हिंसा करत असतात मग आमच्या सैनिकांनी त्यांना गोळ्या घालणं ही हिंसाच असते तेव्हा पण न्यायासाठी जेव्हा हिंसा होते त्याला अहिंसा खरं म्हणतात सैनिक प्रचंड मोठी हिंसा होऊ हु नये म्हणून शत्रूला जे वचक दाखवतात त्याला खरी अहिंसा म्हणतात शत्रूच्या हातून फुकटचं मरून जाणं याला अहिंसा आपल्या धर्मशास्त्रात नाही म्हटलेलं आपला सगळा देह पोखरला जाऊ नये म्हणून डॉक्टर जेव्हा ऑपरेशन करतात आणि आपल्या पोटातला काय कॅन्सरची काठ असेल ट्युमर असेल तो रोग काढून टाकतात शस्त्रक्रिया म्हणजे शास्त्रांनी करतात मग शस्त्रा करता। ते शस्त्रांनी करतात म्हणून ती हिंसा असते का नाही त्या डॉक्टरने तुमच्यावर केलेली ती अहिंसाच आहे ती दयाच आहे मग शिवाजी महाराजांना इंग्रज हिंसक म्हणत होते आम्ही आता क्रांतिकारकांना हिंसक म्हणतो म्हणजे आम्ही दुर्दैवानी इंग्रजाचीच प्रथा चालू ठेवतोय मुर्खास की आपल्याच देशातल्या वीरांना आपणच आतंकवादी म्हणायचं आणि आपणच आपले त्यांची निंदा करायची अरे किमान आपण वैभवाने सांगितलं तर पाहिजे की ही माणसं न्यायासाठी लढली ही सज्जनांना जो त्रास होत होता तो थांबवण्यासाठी ही लढलेली आहेत आणि आता पहा सावरकरांच्या या त्या चळवळी असं सावरकरांचं म्हणायचं सा कारण त्यावेळेला ते अध्यक्ष होते म्हणून चळवळीमध्ये कितीतरी माणसं होती शंभर एक माणसं होती त्यांची काही लोकांची नावं मी सांगितली सुद्धा आपल्याला सगळ्या भारताची ती प्रातिनिधिक चळवळ होती पण त्या लोकांनी धाडस करून ते शस्त्र जेव्हा मिळवलं तेव्हा ते शस्त्र पहिल्यांदा महाराष्ट्राकडे आलं महाराष्ट्रात पोचली मुंबईच्या किनाऱ्याला ती लागली पहिल्यांदा आणि तिथून मग त्याचा प्रवास बंगालकडे झाला तिथून प्रवास त्याचा पंजाबकडे झाला तिथून प्रवास उत्तरेकडे झाला तिथून ते त्याचा प्रवास दक्षिणेकडे झाला आणि सर्व भारतभरामध्ये एक चैतन्य उभं राहिलं विवेकानंदांना सांगितलेलं शिवचरित्र किंवा सावरकरांनी या सगळ्या आपल्या भारतीय लोकांना सांगितलेलं शिवचरित्र त्याचबरोबरीनं सावरकरांनी त्यांना गुरु गोविंद चरित्र सांगितलंय त्याचबरोबर आपल्या राणी चेन्नमाचं चरित्र सगळ्यांनी समोर पाहिलंय याच्यामध्ये शिवरायांचे अनेक गुण या क्रांतिकारकांनी अभ्यासलेत आणि अंगीकारले ते अर्थी करून थांबले त्यांनी अंगीकारले कारण का मौल अशी होती की शिवछत्रपतींनी महाराष्ट्रात राहून तर प्रचंड कार्य केलंच पण शिवाजीराजांचं हे मोठेपण आहे की त्यांनी औरंगजेबाच्या दरबारात जाऊन त्याच्या कारभाराच्या तिथे जाऊन त्याच्या राजधानीत जाऊन जा। मोठं कार्य करून दाखवलं तसं या सगळ्या क्रांतिकारकांनी इंग्रजाच्या राजधानीत जाऊन मोठं कार्य करून दाखवलं हा शिवरायांचा आदर्श होता पण महाराष्ट्र सोडून शत्रूच्या प्रांतात राहायचं तिथे राहायचं अशा वेळेला त्यांना आपल्या आईची आठवण येत नसेल का आपल्या नातलगांची आठवण येत नसेल का पण इतक्या सगळ्या आठवणींना सुद्धा या सगळ्या करुणेला बाजूला करून ते आपल्या देशातल्या सज्जनांच्यासाठी लढत राहिले हे राजांचं मोठेपण हे महाराष्ट्राचं मोठे पण सगळ्यांच्या मनावर इतकं तेव्हा बिंबलेलं आहे की तेव्हा मग परदेशात राहून सावरकरांसारखा माणूस एखादा अंदमानामध्ये राहून आपल्या सगळ्या घरच्यांसमूह सोडू शकतो का तर शिवरायांनी केलं त्यातलं थोडं तरी मला जमलं पाहिजे सुभाषचंद्र बोसांच्या सारखा माणूस आपला सगळा प्रपंच सोडून आझाद हिंद सेनेसाठी देऊन टाकू शकतो का शिवरायाने जे जमलं ते थोडं तरी मला जमलं पाहिजे भगतसिंगांसारखे अगदी ऐन उमेदीतले तरुण आपलं सगळं आयुष्य फासावर जाऊन भारतासाठी द्यायला तयार होतात आणि संपूर्ण शेतकऱ्यांच्या पासून कामकऱ्यांची चळवळ ही इंग्रजांपर्यंत पोहोचवतात का शिवरायाने जसं जमलं शिवरायांचा उल्लेख भगतसिंगांच्या गीतात सुद्धा आहे बरं का मेरा रंगदे बसंती चोला या सगळ्या त्यांच्या प्रसिद्ध गीतामध्ये की शिवरायाने जसं केलं तसं आम्हाला जमावं म्हणून हा आम्ही आता चोला बांधलेला आहे असं भगतसिंग स्वतः वर्णन करतायत तेव्हा या सगळ्या क्रांतीवीरांना महाराष्ट्रातल्या शिवछत्रपतींची प्रेरणा अशी जबरदस्त काम करत होती की जरी विरह सहन करावा लागला अहो मला सांगा औरंगजेबाच्या त्या आग्र्यामध्ये गेल्यानंतर समजा शिवाजीराजे म्हटले असते की आमच्यापेक्षा केवढं मोठं वैभव आहे हो तुमच्याकडे बाबा 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 जाऊ दे तुमच्यातलाच एक सरदार होऊन जातो आम्हाला सगळे या वैभवात राहायला कधी जमणार कधी आता परत जन्म मिळेल न मिळेल मस्त ऐशारामात राहावं सगळा ऐशाराम बाजूला केला आणि भले झोपडी असेल पण ती मला माझ्या आईची झोपडी पाहिजे त्याच्यामध्ये मला माझी आई बाबा माझे नातलग त्याच्यामध्ये मोठे पाहिजेत म्हणून शिवराय परत आले आणि सगळ्या सगळ्या क्रांतीवीरांची भावना हीच शिवाजीराजांची होती की परदेशात गेल्यावर तिथलं वैभव त्यांना मोह घालत होत प्रदेशामधलं त्यांचं सगळं वैभव त्यांना एखाद्या एक, वेळी इच्छाही निर्माण करत असेल की इथंच राहू काय भारतात ठेवलंय झोपडपट्ट्या ठेवल्या कोण कधी सुधारणार इथे कसं सगळं छान शिस्तीमध्ये नियमामध्ये कधी छान आहे इथेच राहू पण नाही महाराष्ट्राच्या शिवरायांची भावना प्रत्येकाने केली की नभी नक्षत्रे बहुत एक परी प्यारा मज भरत भूमीचा तारा प्रासाद इथे भव्य परी मज भारी आईची झोपडी हो प्यारी कितीही श्रीमंतीमध्ये असलं तरी सुद्धा आपल्या आईचं स्मरण आज परदेशामध्ये तुम्ही आज ना उद्या काही ना काही कारणासाठी जाल काही ना काही व्यवसायासाठी जाल उद्योगासाठी जाल नोकऱ्यांच्यासाठी जाल अनेक प्रतिनिध श्रीमंती मिळवाल मिळवायला काही हरकत नाही प्रचंड श्रीमंती मिळवलीच पाहिजे न्याय मार्गाने मिळत असेल तर का नाही मिळवायची पण ही सगळी श्रीमंती मिळवून आपण त्या शिवरायांचा आदर्श पाडूया आपण या क्रांतीवीरांचा आदर्श पाडूया कि त्या श्रीमंतीचा उपयोग आपल्या आईला झाला पाहिजे भारताला झाला पाहिजे माझ्या प्रचंड पैशाचा उपयोग मी भारतातल्या झोपडपट्ट्यांमधली सगळी घाण अस्वच्छता रोगराही हे सगळं नष्ट करण्यासाठी खर्च केली पाहिजे मी माझ्या पैशाचा आणि इथे जे अमंगल वातावरण आहे ते वातावरण मी चांगलं सुमंगल कसं करीन मंगल मूर्ती कशी घडवीन इथे याच्यासाठी मी कष्ट केले पाहिजे माझ्या पैशामुळे मी इथे अनेक कार्यकर्ते तयार करीन मी भारतामधले असे अनेक मित्र माझे असे तयार करीन की ज्या ज्या वाड्या वस्त्यांपर्यंत संस्काराची गंगा पोचलीच नाही बिचारी तिथपर्यंत ते संस्काराची गंगा घेऊन जातील त्या सगळ्यांना मानव आपल्या समाजामध्ये आणतील आजही भारतामध्ये कित्येक माणसं पशुसारखी राहत आहेत त्यांना मानवतेच्या धारेत सुद्धा आपण आणू नाही शकलो राष्ट्रीय तत्वधार खूप लांब राहिली यांना किमान एक सांस्कृतिक चांगलं जीवन देऊ यांना किमान एक चांगलं ऐहिक जीवन देऊ अशासाठी केवढ प्रचंड कार्य आपल्या समोर उभं आहे आपण आपल्या पैशाने आपल्या शक्तीनं या कार्यामध्ये जर त्याच्यात के व्यतीत केला खर्च मग परदेशातला तुम्ही म्हणवलेला पैसा काही वाईट होत नाही पण आपल्या चैनीसाठी वापरला तर मग त्याची मजाच निघून जाते त्यातली सार्थकता निघून जाते म्हणून हा शिवरायांचा आदर्श जरी आईसाठी हृदय तळमळत असलं तरी सुद्धा मी माझ्या देशासाठी जास्तीत जास्त या सगळ्या विरहाचा सुद्धा उपयोग करून घेईन हा त्यांचा त्यावेळेला आपल्याला आदर्श मिळालेला आहे ने परत सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा सागरा सागराजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळ तळमळना सागरा सागरा नभी नक्षत्रे बहुत एक परिचारा मज भरत भूमीचा तारा प्रासाद इथे भोव्य परी मज आईची झोपडी प्यारी बीण नको राज्य मज प्रियसाचा वनवास तिच्या जरी बनीचा व्यर्थ घेया तारे बहु जीवन गमते चित्तारे तुझ सरि पते जी सरि तारे तद हाची शपथ गाली तो तुझला सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा सागरा ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा 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 सर्व क्रांतीवीरांची ही भावना मनापासून प्रत्येकाने महाराष्ट्रातल्या या बलिदानाला डोळ्यासमोर धरून वाटचाल केली आहे आणि याही पुढचं जाऊन सांगतो जेव्हा सुभाषचंद्र बोस यांनी मुंबईमध्ये येऊन सावरकरांची भेट घेतली सावरकर काही काळ परदेशामध्ये होते नंतरच्या काळामध्ये ते अंदमानमध्ये शिक्षा भोगत होते नंतर ते जेव्हा सुटले त्या शिक्षेतून तेव्हा मुंबईमध्ये राहत होते तर सुभाषचंद्र बोस मुद्दा मुंबईमध्ये सावरकरांना भेटायला आले होते कशासाठी आपल्या पुढच्या या कारकिर्दीचं मार्गदर्शन लक्षात घेण्यासाठी तेव्हा काय करावं मुद्दाम ऐका आता तुम्ही जी इतिहासाची बाकीची पुस्तकं वाचाल त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे ती पुस्तकं मी पण वाचली आहेत म्हणून मुद्दाम सांगतो त्याच्यात असं लिहिलंय की सुभाष बाबू बाहेर आले सावरकरांना भेटून आणि जेव्हा पत्रकारांनी त्यांना विचारलं की का हो का कसं काय तुमची सावळकरांची भेट कशी काय झाली तेव्हा त्यांनी अगदी वाईट चेहरा करून सांगितलं त्यात काय ठीक आहे आता भेट झाली पण फार काही फ्रुटफुल त्याच्यात नव्हतं म्हणजे सावरकरांची भेट ही काही फार बाबूंना आनंददायक झाली नाही असं बाबूंनी सांगितलं त्यांना की ठीक आहे भेट झाली म्हणून झाली असं का म्हटले असतील सुभाष सुभाषबाबू असं का म्हटले असतील राजकारण समजलंच पाहिजे यासाठी राज्य करायचं त्याला राजकारण समजलं पाहिजे अहो त्यांनी जर सांगितले असतं हा सावरकरांनी मला मस्त आयडिया दिली बरं का तर ती आयडिया पण फसली असती आणि सावरकरांना परत एकदा तुरुंगात घातलं असतं म्हणजे बाहेर राहून ते जे माझ्या कामाला मदत करू शकतात तेही करू शकले नसते तेव्हा शत्रूला फसवण्यासाठी असंच म्हणायचं असतं की जाय त्यांचा काय मला उपयोग होईल असं याच्यामध्ये वाटत नाही अहो पण सगळं पुढचा उपदेश पाळलाय तो दोघांनी एकमेकांसारखाच पाळलाय किंबहुना सुभाष बाबू केले कलकत्त्यात त्यांना अटक झाली ऐका महाराष्ट्राचा काय प्रभाव आहे आपल्या स्वातंत्र्याच्या या लढ्याच्या योगदानामध्ये त्यांना अटक झाली सुभाषबाबून अटक झाली त्यांच्या डोक्यात तो पहिला प्लॅन होता की आता भारताबाहेर बाहेर पडायचं इंग्रजाच्या शत्रूशी हात मिळवणी करायची आणि आझाद हिंद फौजेसारखी फौज तयार करून भारतावर आक्रमण करायचं पण सगळा प्लॅन फसला नव्हता अटकच झाली सुभाषबाबून अटक झाल्यावर काय करावं तेव्हा त्यांनी परत एकदा शिवरायांच्या चरित्राची स्मृती जागी केली शिवाजीराजे अटकेत पडले होते का त्यांनी काय केलं आजारपणाचा सोंग घेतला मग त्याच क्रमाने ह्यांनी पण आजारपणाचा सोंग घेतला शिवाजीराजेने पळून जाताना पिटाऱ्यांचा वापर केला ह्यांनी मोटारीचा वापर केला आपल्या घरातनं पळून जाताना बरोबर तसाच बरोबर मोटारींचा वापर केला आणि या युक्तीला धरून बाबूजी बाहेर पडले आझाद हिंद फौज उभी केली पण त्यांच्या डोळ्यासमोर जी भीती होती ती आझाद हिंद फौजेमध्ये सुद्धा भारतीय जवान आहेत आणि इंग्रजाच्या नोकरीत सुद्धा भारतीय जवान आहेत तेव्हा भारतीय जवानांनी भारतीय जवानांनाच मारावं या युद्धाचं दुःख नाही का होणार म्हणून सुभाषबाबूंना या पुढच्या महायुद्धात उपयोग व्हावा यासाठी सावरकरांनी तेव्हा झंझावाती प्रचार केला होता की सगळ्या राष्ट्रभक्त तरुणांनी जेवढं जमेल तेवढं आता सैन्य शिरा म्हणून अनेक राष्ट्रभक्त तरुण सैन्यामध्ये शिरले आणि नंतर जेव्हा सुभाषबाबू युद्धाला आले तेव्हा काही दुर्दैवाने वेडे सुभाषबाबूंशी लढले पण बरेचसे सैनिक सुभाषबाबूंच्या चळवळीमध्ये सांगील झाले पहा पुन्हा की रासबिहारी बोस सुभाषचंद्र बोस हे बंगालचे एका बाजूला नंतर लाला अजित सिंग हे पंजाबचे या सगळ्यांनी एकत्र म्हणून ज्या सगळ्या या फौजा उभ्या केल्या त्यांना एक प्रचंड मोठ्या प्रमाणावर भारताच्या फौजेचा पुरवठा करण्याचं काम पोटाचं काम महाराष्ट्र करत आहे आणि सगळ्यांना शक्ती पुरवत आहे ना तेव्हा या सगळ्यामध्ये जेव्हा आझाद हिंद फौजेची कामगिरी अतिशय यादगार झाली इंग्रज तसाही घाबरून गेला मुडकळीलाच आला होता त्याला जाणं भागच होतं म्हणून त्यांनी फक्त आव आणला आम्ही जातो याचा पण हे स्वराज्य आल्यानंतर सुद्धा जेव्हा साली आक्रमण आपल्या अंगावरती झालं तेव्हा त्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी सुद्धा महाराष्ट्राचाच मुख्यमंत्री त्या ठिकाणी यशवंतराव चव्हाण बोलवले गेले आणि त्यांना संरक्षण मंत्रीपद देण्यात आलं यशवंतराव चव्हाण संरक्षण मंत्री पदावर येताच जी आपली पिछीहाट झाली होती ती बरीचशी रोखली गेली आणि त्या ठिकाणी परत एकदा चीनला त्या काळात का होईना जरी दिसला विजय तरी फारसं त्याच्या पदरात काही पडू नाही शकत आणि आज आपल्या या भाषणाचा शेवट करताना कौतुकाने आपल्याला सांगितलं पाहिजे की असं चीनच्या बरोबर आपलं एका बाजूला जैविक युद्ध चालू आहे एका बाजूला चीन आपल्या अंगावर सैनिकही पाठवतोय तेव्हा सैनिकांना लोटून दाणं हा सैनिकांचं युद्ध चालू आहे दुसऱ्या बाजूला तीच संधी साधून एका बाजूने पाकिस्तान अंगावरती घुसतोय त्यांचं तिकडून आपल्याला आक्रमण आप चालू आहे पण अशा अनेक आक्रमणांना सुद्धा व्यक्तिगत म्हणजे देशांतर्गत अनेक राजकारण चालू आहेत त्यांची आक्रमण चालू आहेत या सगळ्या आक्रमणाला हो आपल्या इथे सगळं भारत वर्ष आज पुरून उरलंय आज चीनच्या जैविक आक्रमणाला सुद्धा आपण पुरून उरलो की इतर देशांच्या तुलनेमध्ये भारताची हानी आपण फार होऊ दिली नाही आपल्यामधली सहनशक्ती आपल्यामधली ही क्षमता ही सगळ्या जगाला आपण यावेळेला दाखवून दिली आहे इतकंच नव्हे तर जगाला जेव्हा औषधांची गरज पडली तेव्हा अमेरिकेनं सुद्धा भारताकडनं गोळ्या मागवल्या औषधाच्या इथपर्यंत आपण प्रगती करून दाखवली त्याही पेक्षा पुढे जाऊन आता त्याच्यावरची लस या सगळ्या जगातले लोक एकत्र म्हणून जी शोधतायत आणि आता जी विकसित झाली त्याच्यामध्ये सुद्धा भारतीय आपल्या महाराष्ट्रातल्या अनेक डॉक्टरांचा खूप मोठा सहभाग आहे या जैविक युद्धात तर आपण सतत विजयी होत राहिलोच आणि विजयी होणार याच्यानंतर सुद्धा पण तसंच एक योगायोग सांगतो आता याला योगायोग म्हणायचा ही ईश्वराची योजना म्हणायची तुम्हाला माहित नाही मला माहित नाही पण मराठी संतांनी आपल्या मराठी या सगळ्या इतिहास परंपरेनं सगळ्या भारताला जो हा संदेश दिलाय सगळ्या भारतावर जो प्रभाव ठेवलाय कारण प्रत्येक प्रांतोप्रांती वीर झालेत प्रत्येक प्रांतोप्रांती संतही झालेत पण त्यातल्या बऱ्याचशा संतांनी त्यांचा प्रांत सोडून सहसा फारसा प्रवास केलेला नाही त्याच्या आसपास प्रवास केलाय मराठी संतांनी सातत्याने नामदेव असतील रामदास स्वामी असतील यांनी सगळ्या भारताचे प्रवास मुद्दाम केले विवेकानंद ही पुढची गोष्ट झाली पण या संत मराठी संतांनी सुद्धा भारताचा चिंता करावी भारताचा विचार करावा राणा ही एक राज्य होतं गुरु गोविंद गुरुगोविंद ही राज्य होतं लाचित बडफुकन यांचंही एक राज्य होतं ही उत्तमच राज्य होती या संशयाने पण त्या दुर्दैवी बिचाऱ्यांना दुसऱ्या प्रांतांच्या दुःखासाठी धावून जायला वेळ कधी मिळालाच नाही शिवांच्या शिवछत्रपतींच्या राज्यांनी तो एक पायंडा पडला की त्यांनी महाराष्ट्र तर राखलाच पण गुजरातवर आक्रमण झालं तर मराठा एम्पायर त्यावेळेस चालून गेलं उत्तरेत आक्रमण झालं दिल्ली वाचवायला म्हणजे इराणच्या स्वारीपासून दिल्लीला वाचवायला दिल्लीचा बादशाह म्हणला महाराष्ट्राला की तुम्ही माझ्याकडे या इथपर्यंत आपल्या महाराष्ट्राने हा महाराष्ट्र धर्म सातत्याने पाळलाय तेव्हा हा विषय आज थांबवताना एक योगायोग सांगतो आणि आपल्या महाराष्ट्र गीतानी एक आपली संतांचीच रचना आपल्या समोर मांडतो कि आम्ही कीर्तनकार नेहमी हेच दान देगा देवा असं शेवटी म्हणत असतो त्या कीर्तनाच्या परंपरेप्रमाणे ते म्हणणार आहे मी शेवटी पण काय दान देगा देवा तर आम्ही असं जर चांगलं करायला उभं राहिलो ना तर आमच्या पाठीशी देव नक्की असतो याचा विसर न व्हावा आपण हवाल दिल कधी होतो की आम्ही प्रयत्न करू बुवा पण आम्हाला यश मिळेल का नाही तर आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी मी आग्रहाने सांगतो की यश मिळणं म्हणजे यश असतं असं नाही अवघडे वाक्य काढायला पण समजेल तुम्हाला यश मिळणं हेच यश असतं असं नाही यशाच्या दिशेनं वाटचाल सुरू झाली तरी यशच असत कारण आपण पहा ना जेव्हा स्वातंत्र्य पाहिजे होतं तेव्हा अठराशे सत्तावन्नला वाटचाल सुरू झाली अठराशे सत्तावन्नचं युद्ध झालं पण तेव्हा स्वातंत्र्य मिळालं का म्हणजे ध्येय म्हणालं होतं का तर नाही मिळालं पण ध्येय तेव्हा मिळालं नाही म्हणजे अठराशे चे युद्ध वाया गेलं का नाही त्यांची जीवन सफल झाली वासुदेव बुडन फडके असतील वीर लहोजी वस्ताद असतील उमाजी नाईक असतील त्यांच्या हे पुढचे सगळे क्रांतिकारक असतील भगतसिंग सुखदेव फासी गेले ते फासावर गेले तरी त्यांना ते स्वराज्य ते नाही बघता आलं मग स्वराज्य जे त्यांनी ठरवलं होतं ते त्यांना बघता आलं नाही म्हणजे त्यांचं आयुष्य वाया गेलं का तर नाही गेलं यशाच्या दिशेनं त्यांनी वाटचाल केली ते सुद्धा आयुष्य यशस्वीच असत तेव्हा भले एखाद्या वेळेला या जन्मामध्ये या आयुष्यामध्ये आपल्याला आपल्याला आप हवं ते बघायला मिळणारही नाही पण पुढच्या पिढ्यांना ते बघायला सुईस्कर होईल सुलभ होईल यासाठी सुद्धा आपण काही योगदानासाठी उभं राहणं आवश्यक असतं बलिदानासाठी उभं राहणं आवश्यक असतं आणि हा आदर्श सातत्याने आपल्या मराठी संतांनी मराठी मातीनी मराठी इतिहासातल्या योद्ध्यांनी जो दिला तो आपण सगळे पाळणार आहोतच संशय नाही शिवाजीराजांनी जसे गणेशाचे गुण अंगीकारले गणेशाचा पराक्रम गणेशाची बुद्धिमत्ता अंगीकारली तसंच गणेशाची बुद्धिमत्ता गणेशाचा पराक्रम तसंच शिवरायांची बुद्धिमत्ता शिवरायांचा पराक्रम हे सगळं अंगीकारून तुम्ही आम्ही आता एक नवीन चांगल्या भारताच्या निर्माणामध्ये आहोत तर ह्याचा योगायोग असा आहे की एकाच वेळेला पाकिस्तान चीन ह्या सगळ्या आणि अंतर्गत शत्रूंना युद्ध करत असताना आणि विजय मिळवत असताना आपल्या भारताच्या तीनही दलांचे आत्ताचे प्रमुख फक्त मराठी माणस आहेत ह्याला काय योगायोग म्हणाव काय ईश्वरी योजना म्हणावी महाराष्ट्राच्या अंगावरती सातत्याने के सा केवढं मोठं जबाबदारीचं लोण आहे की तीनही सैन्य दलाचे नौदलाचे प्रमुख आता मराठी आहेत भूदलाचे प्रमुख मराठी आहेत आणि हवाई दलाचे प्रमुख आता मराठी आहेत तेव्हा स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये तर महाराष्ट्राचं योगदान आहेच पण याच्या पुढच्याही कालखंडामध्ये आपल्या देशाला निर्धोक राखण्याचंही आपल्या महाराष्ट्राचं फार मोठं योगदान आहे जाती जातींमध्ये द्वेष करू नये सगळ्या जाती, जाती, जाती एकत्र राहाव्यात यासाठी आयुष्यभर प्रचंड मोठा लढा उभारून भारताला जातीयता तोडून टाका आणि प्रेमाने वागा हा शिकवणारा संदेश देणारे बाबासाहेब बाबासाहेब सारखा एक महा सुद्धा महाराष्ट्र भारताला देत असतो याचबरोबरीन आपल्या सगळ्या देशामध्ये औद्योगिकता वाढावी यासाठी रतनजी टाटांच्या पासून असेल बिर्लांपर्यंत असेल या सगळ्या लोकांच्या प्रचंड मोठ्या कारखानदारीची सुरुवात कशी करावी हे सुद्धा महाराष्ट्र त्यांना त्याची प्रेरणा देतो याचबरोबर शिक्षण क्षेत्राचा विस्तार विस्तार कसा करावा यासाठी नाना शंकर शेठ मुंबईच्या विद्यापीठापासून ते या सगळ्यांच्या पर्यंत असा प्रचंड मोठा महाराष्ट्राचा हा शक्ती स्रोत भारतावरती काम करत असतो तर आपण मराठी माणसांनी ठरवलं तर या देशाचं उत्तम भविष्य आपण घडवू शकतो दुर्दैवाने आपण विद्यार्थी सुद्धा काही वेळेला जाती जातीमध्ये वाटले जातो आपण संतांना जाती जातीमध्ये वाटत बसतो आपण योद्ध्यांना धर्माधर्मामध्ये वाटत बसतो किंवा हा सगळा भिडेपणा हा अविवेक तुमच्या आमच्या मनातला आपण बाजूला काढला पाहिजे एका महान ध्येयासाठी बाकी सगळ्या गोष्टीची आवरणं बाजूला सोडून आपण मुळात भारतीय म्हणून एकत्र आहोत आपण मुळात या हिंदुस्थानची माणसं म्हणून एकत्र आहोत आणि याच्याही पलीकडे जाऊन आपण सगळ्या जगाचे मानव म्हणून एकत्र आहोत तर ही मानवता टिकवणं ही आपली जी मोठी गणेश पूजा आहे ती आपण या गणेशाच्या पही अर्पण करूया ही मोठी पूजा शिवरायांच्या पही अर्पण करूया ही मोठी आपली कृतज्ञता सगळ्या सैनिकांच्या पहि अर्पण करूया महामारीसाठी जे लढतायत या सगळ्या योद्ध्यांच्या सुद्धा पायाशी जे कृतज्ञता करूया आणि तुम्ही सगळ्यांनी इतका हा अभिनव प्रयोग आपल्या महाविद्यालयासाठी केला तुमच्याही पायी मी माझी व्यक्तिशः कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त करून माझ्या बोलण्याचा विराम आमच्या कीर्तनाच्या पद्धतीनं फक्त करतो हे चिदान, देगा देवा, हे चिदान देगा देवा, तुझा विसर भावा तुझा विसर न भावा तुझा विसर न भावा गुण गायीन आवडी सर्व जोडी नलके मुक्ती आणि संपदा संत संग नेई सदा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी सुखे घालावे आमासी हे चि दान देगा देवा ह्याची दान देगा देवा ह्याची दान देगा देवा दान देगा देवा दान देगा पंढरीनाथ महाराज की मंगलमूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की मनःपूर्वक धन्यवाद हॅलो